नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपल्या कांद्याच्या रोपाला 18 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आज आपण कांद्याच्या रोपाच्या जोमदार वाढीसाठी, पांढऱ्या मुळांची संख्या वाढण्यासाठी, त्यानंतर मर वगैरे किंवा शेंडे पिवळे पडू नये यासाठी आपण आज कांद्याच्या रोपावर पहिली फवारणी चालू केलेली आहे। तर या फवारणीमध्ये आपण रोपाचे शेंडे पिवळे पडायला नको आणि सोबतच रोपामध्ये मर होऊ नये यासाठी थायफेनॉट मिथाइल नावाचा घटक असलेलं रोको आपण या फवारणीमध्ये घेतलेलं आहे आणि सोबत पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढावी, तसेच जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्याचा उचल व्हावा आणि पिकाला उपलब्ध व्हावे यासाठी आपण ह्युमिक ॲसिडचा वापर या फवारणीमध्ये करत आहोत। तर अशा प्रकारे आपण एक बुरशीनाशक आणि एक टॉनिकची फवारणी यामध्ये घेत आहोत। आपण यामधील रोको बुरशीनाशक प्रतिपंपासाठी 25 ग्रॅम याप्रमाणे घेत आहोत आणि त्यासोबत ह्युमिक ॲसिड आपण प्रतिपंपासाठी 40 ml याप्रमाणे फवारणी करत आहोत। तर अशा प्रकारे आपण ह्युमिक ॲसिड आणि रोकोचं प्रमाण घेऊन फवारणी चालू केलेली आहे। जर आपल्याकडेही कांद्याचं रोप असेल, मर वगैरे लागत असेल किंवा शेंडे पिवळे होत असतील किंवा पांढऱ्या मुळ्याची संख्या वाढावी आणि जोमदार वाढ व्हावी यासाठी आपण ही फवारणी नक्कीच करू शकता। एकदम जबरदस्त रिझल्ट आपल्याला याचे मिळणार आहेत। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि चॅनलवर जे शेतकरी नवीन आहेत अशा शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करून समोर येणारं बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा।